रामाच्या मूर्तीसंदर्भात आज रामजन्मभूमी ट्रस्टची बैठक. रामलल्लाची कोणती मूर्ती गर्भगृहात आणावी यावर बैठकीदरम्यान चर्चा. राम मंदिराच्या उद्घाटनाआधी अयोध्या स्थानकाचं नाव बदललं. अयोध्या जंक्शन रेल्वे स्थानकाचं नाव आता अयोध्या धाम जंक्शन करण्यात आलं. 28 फेब्रुवारीपर्यंत श्री रामलल्लांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तांना अयोध्येमध्ये भोजनदान तसंच हजारोंच्या निवासाचीही सोय. अयोध्येमध्ये विविध ठिकाणी 35 अन्नछत्र उघडण्यात येणार. उत्तर भारतात कडाक्याची थंडी, प्रचंड धुक्यामुळे विमान आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम. अनेक शाळांना सुट्टी जाहीर. दिल्ली आणि आजूबाजूच्या राज्यात धुक्याची चादर. धुक्यामुळे 22 रेल्वेगाड्यांना 2 ते 6 तास विलंब. दिल्लीतील विमान वाहतुकीवरही परिणाम. अनेक विमानं इतर विमानतळावरती वळवली गेली. दिल्लीमध्ये जेडीयू पक्ष कार्यालयाबाहेर नितीशकुमारांचं नवं पोस्टर. इंडिया आघाडीचा चेहरा बनण्याची नितीशकुमारांची महत्वाकांक्षा पुन्हा एकदा उघड. काँग्रेस मुख्यालयामध्ये काँग्रेस स्थापना दिनाचा कार्यक्रम. यावेळी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधींसमवेत अनेक काँग्रेसचे नेते उपस्थित. नागपूरच्या देवाळिया भवनमध्ये काँग्रेस स्थापना दिन साजरा. नाना पटोलेंच्या हस्ते झेंडावंदन. नमो ऍपच्या माध्यमातून भाजप खासदारांच्या कामगिरीचा सर्व्हे होणार. जनमताचा कौल भाजप घेणार. त्या खासदाराव्यतिरिक्त आणखी कोणता पर्याय लोकांच्या मनात आहे का याचाही कौल घेतला जाणार. राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. मराठी पाट्या, टोलचा मुद्दा, धारावी पुनर्विकास या विषयावर बैठकीमध्ये चर्चा झाली. राहुल गांधींचा पुन्हा एकदा फ्लॉप शो सुरू होतोय. मणिपूर ते मुंबई भागामध्ये काँग्रेसचा पराभव निश्चित. नितेश राणेंची राहुल गांधींच्या न्याय यात्रेवर टीका. देशात सत्याची कास धरायची असेल तर राहुल गांधींसारख्या न्याय यात्रा काढणं गरजेचं. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. सुनील केदार समर्थकांकडून नागपूर शहरामध्ये होर्डिंग. सुनील केदार कोणासमोरही झुकणार नाहीत. होर्डिंग्सवर मजबूत. पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्ली दरबारी जाता, मग शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी का जात नाही. अमोल कोल्हेंचा सवाल. घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडल्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकरी आक्रोश करतात. त्याकडे आधी लक्ष द्यायला हवं होतं. अमोल मिटकरींचा अमोल कोल्हेंना सवाल. धुळे महापालिकेच्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी डफ वाजवून आंदोलन केलं. 7व्या वेतन आयोगाच्या थकीत रकमेच्या मागणीसाठी आंदोलन. रक्कम न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा इशारा. 1 जानेवारीनंतर प्रॉपर्टी एजंट होण्यासाठी महारेरा प्रमाणपत्र अनिवार्य. जुने एजंट बिल्डरांना सुद्धा 1 जानेवारी आधीच प्रमाणपत्र घ्यावं लागणार. प्रमाणपत्र न घेतल्यास कारवाई होणार. अहमदनगर महानगरपालिकेतील 68 नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात. 31 डिसेंबर रोजी मुदत संपणार होती. त्याआधी नगरविकास खात्याकडून कार्यकाळ संपुष्टात आल्याचं महानगरपालिकेला पत्र. आज मध्यरात्रीपासून महानगरपालिकेवर प्रशासकीय राज. या आदेशामुळे नियोजित महासभाही रद्द. शरद पवार यांनी वझर येथील शंकरबाबा पापळकर यांच्या अनाथाश्रमाला भेट दिली. शंकरबाबा पापळकर अनेक वर्षांपासून अनाथ आणि दिव्यांग बालकांसाठी अनाथाश्रम चालवतात. गोव्यातील सनबर्न फेस्टिवलला आजपासून सुरुवात. 28, 29 आणि 30 डिसेंबर असे 3 दिवस हा महोत्सव रंगणार. सनबर्न फेस्टिवलचा फेस्टिवलवरती गोवा पोलिसांची करडी नजर असेल. मध्य प्रदेशच्या गुना इथं भीषण अपघात. बस आणि डंपरच्या धडकेत 12 जणांचा मृत्यू. धडकेनंतर बसला आग लागली. भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून भारतीय कुस्ती महासंघासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन केली. कुस्ती संघटनेतील वादावर ऑलिम्पिक संघटनेचा निर्णय. भूपेंद्र सिंग बाजवा यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड. ही समिती कुस्ती महासंघाच्या उपक्रमांवर लक्ष ठेवेल. प्रसिद्ध तमिळ अभिनेते आणि तमिळनाडू विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते कॅप्टन विजयकांत यांचं कोरोनामुळे निधन. वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.